इथून डायरेक्ट पन्हाळ्याला निघूयात. तू सगळं सामान घेतलंयस गाडीत ठेवलंस? हो मी सगळं घेतलंय. आणि ते रिपोर्ट्स दे इकडे, मला अक्का साहेबांना फोन करून सांग. अरे मी वाजते ना. अरे रोहित, फार आनंदाची बातमी आहे. घरातले सगळे खूप खुश होतील. आहे काय नेमकं? यात असं लिहिलंय की There is no risk involved in pregnancy. म्हणजे कल्याणी आता आई होऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त तिने ट्रीटमेंट आणि औषधं वेळेवर घ्यायला हवी. फारच चांगली बातमी. बरं मी गाडी काढायला जातो, तेवढ्यात तू अक्का साहेबांना फोन कर आणि ही बातमी दे. आणि आपण इथूनच पन्हाळ्याला चाललोय, तेही जा. सांगते. हॅलो हॅलो अक्का साहेब, मी रूपा बोलते. अतिशय चांगली बातमी आहे. काय ग? आणि मला सांग, तुझी तब्येत बरी आहे ना? हो मी बरी आहेच, पण कल्याणीचे रिपोर्ट्स मिळालेत. एखादी पूजा घालावी अशी बातमी आहे. मी आणि रोहित खूप खुश आहोत. मला सांग काय लिहिलंय रिपोर्ट्स मध्ये? अक्का साहेब, रिपोर्ट्स मध्ये असं लिहिलंय की कल्याणी आता आई होऊ शकते. तिच्या जीवाला अजिबात धोका नाहीये. औषधं वेळेवर घेतली तर बाळाला जन्म देऊ शकते ती. काय खरंच? हो, मी माझ्या डोळ्याने वाचलेत रिपोर्ट्स. देवाची कृपा झाली म्हणायची ग बाई. हो आम्ही आता सरळ पन्हाळ्याला चाललोय. हो हो, ऐक 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 रुपाली, तिथे पोहोचल्याबरोबर हे रिपोर्ट सोहमच्या हातात दे. हो हो, तुम्ही अजिबात काळजी नका करू. हा बरं बरं, ठेव ठेव आता. यशराव या. किती छान आहे ही जागा. इथल्या हवेत काहीतरी जादू असल्यासारखी वाटते. आवडली ना जागा? खूप आवडली. आम्ही आज सामान ठेवून येतो. चल पूजा. हो चल. अजूनही आईचा काही मेसेज आलेला नाही. काय रिपोर्ट्स येत आहेत कल्याणीचे कोणास ठोक? सांभाळ तुझ्या आजाण लेकीला. तुम्हाला चिंता? शिकारी कुत्र्यासारखा मागे लागलेला असतो. काही करून हे रिपोर्ट होत्याचे नव्हते केले पाहिजेत. काय करू? काय जाळूनच टाकते. नाहीतरी माणूस होत्याचा नव्हता झाला की त्याला जाळूनच टाकतात. अगं देवकी, ऐकतेस का? काय झालं? अगं ये पटकन. काय झालंय? काही चांगली बातमी आहे ग. आत्ताच रुपालीचा फोन आला होता. कल्याणीचे रिपोर्ट आले देवकी. माझ्या मुलीच्या नशिबात आहे ग मातृत्व. आई होऊ शकते, तिच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये. चला देव पावला म्हणायचा. बघा मी म्हणत होते ना, चांगल्या माणसांचा देव नेहमीच भला करतो. जरा उशीर केला, अन्याय केला हा देवानी. अगदी खरं बोललीस बघ तू. किती मनाला लावून घेतलं होतं तिने.
देवाची कृपा झाली. अगं कल्याणी आणि सोहमचा संसार सुखाने झाला बस. आणखीन काय हवंय आपल्याला सांग ना. खरं देवाने सगळं तर दिलंय या घरात. बरोबर. मामांजी आले. काय चाललंय? जवा जवा डोळे पुसताय. नाही पण माझ्या अनुभवी नजरेला एवढं मात्र कळलंय की हे आनंदाश्रू आहे. कल्याणीचे रिपोर्ट झाले. हो का? आणि मामूजी त्यात लिहिले. कळला, सगळा रिपोर्ट कळला मला तुझ्या या आनंदाश्रू मधून. आज काहीतरी गोड करा. देवाला नैवेद्य म्हणू. हो तर करते. देवाचे आभार तर मानायलाच. त्याची कृपा म्हणून तर आज हा दिवस दिसतोय. तुम्ही दोघी आजा होणार म्हणून देवाचे आभार माना. आणि मी लवकरच दोन पतवंडांचा पणजोबा होणार म्हणून देवाचे आभार मानतो. मामजी देवाला नमस्कार करून आलोच. चल परमेश्वर, हे एवढं सगळं सुख सोसायची ताकद दे रे या दुबळ्या शरीराला. ताई, ताई, तू आणि किचन मध्ये. आश्चर्याचा धक्काच बसलाय मला. आणि हे काय जाळलंस ताई? काय नाही रे मेल्या. ज्याच जळत त्यालाच कळत ताई, असं का बरं म्हणतात? माझं ना नशीबच फुटकंय. काय पाप केलं होतं म्हणून हा भाऊ म्हणून जन्माला आलाय. अरे तुझ्या ना डोक्यावर खरंच परिणाम झालाय. तू जाय, तू जा ना. जा बर. येड गवाळ बहुतेक गळ्यात पडते तुझ्या कांचन मला. नर्सिंग होम? कुठलं नर्सिंग होम? आणि रिपोर्ट कोणाचा होता? ताईचा की कल्याणीचा? खात्री करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय ताईचा मनसुबा कळणार नाही. काय तुला आवरायचं वगैरे नाही का आटप? अहो हा सोफा किती मऊमऊ आहे बघा ना तुम्ही पण बसून. किती मस्त आहे. किती निरागस आहे. असच एक गोड निरागस मूल हवंय आमचं. किती स्वप्न बघतोय मी आतापासूनच. आणि तिथे तिथे रिपोर्ट्स काय आलेत काय माहित. रुपाताई, रोहित भाऊजी या ना. या. कशी आहेस रुपाताई? मी बरी. तू सांग, आवडलं का इथे? हो मला तर गंमतच वाटतीये.
तू बाहेर बघितलंस का? स्विमिंग पूल पण आहे. हो काय रे, तू वाचलंस? तूच वाच तुझ्या डोळ्यांनी. खूपदा वाचले. सोहम भाऊजी, आता तुम्ही स्वहस्ते तुमच्या कल्याणीला मरणाच्या दाराशी ढकला. देवा, कल्याणीची काळजी घे रे बाबा. म्हणजे फार नको, फक्त तिला दिवस जाऊ दे. मिटली ना आता सगळी काळजी? खूप टेन्शन होत रे. पण विसरा आता ते सगळं आणि दोघही जण आयुष्याकडे नव्याने बघा. चल आता मी निघतो. रोहित, तुम्हाला जास्त डिस्टर्ब करत नाही. चल, ऑल द बेस्ट. पूजा आणि यश कुठे आहेत? त्यांनाही भेटून घेऊयात. चल चल. कसं करणार? व्हाईट साडी सुद्धा लॉन्ड्री मध्ये दिलेली नाहीये. कोण गेले? शुभ शुभ बोला. बरोबर, शुभ शुभ बोलले. हे वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. घ्या. आऊन पण देत ना. कोण बोलाय? प्रियताई, मी हे घर सोडून जात आहे. कधी परत येईन ते सांगता येत नाही. तुझा भाऊ चिंता. ओ, तुम्ही खुश का होताय? ओ, तुमचा भाऊ घर सोडून पळून गेलाय. सुंटी वाचून कोकला गेला. मला हेरगिरी करायचं माझ्या मागे मागे. जो होता है वो अच्छे के लिए होता है. नहीं, जो होता है वो बच्चे के लिए होता है. वाह, काय कविता सुचले मला. वाह, लिहून घेते आता. या घरात ना सगळ्या सगळ्या वेड्यांचीच भरती झाली. माझं येडं कुठे गेलं? वाटतं ना इथं काय सोहम? अरे आपण इतक्यांदा इथे आलोय पण इतकं छान आज पहिल्यांदा वाटतंय. कसं वाटणार? तुम्ही एकटे येत होता तिथे. लग्न झाल्यावर असं काही सुचलंच नाही तुम्हा लोकांना. कल्याणी, ते
कालाला काय लागलं काय हो कुठे ते डाव्या डोळ्याशी ते खालती रूपाताई आरसा आहे का ग आरसा कशाला हवा आहे दादाच्या डोळ्यात बघ ना डोळ्यात वास त्याच्या तू गीत भावनांचे काहीतरीच काय हो झालं जेवण झालं पण अहो खरंच काही लागलंय का अगं कल्याणी सोहम भाऊजी गंमत करतात तुझी एवढंही कळत नाही का तुला काय हो ते बघा कोण आहे तिथे दोघी हडळ आणि हिडिंबा पूजा आणि रूपा इथे हजर आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅन दिसतो या साळकाया माळकाया इथे का आले आहेत ते शोधून काढलंच पाहिजे कुठल्या तरी मिशन वर असल्याशिवाय दोघी इथे आल्या नसणार हॅलो अक्का साहेब चिंतामणी बोलतो चिंतामणी बोला अक्का साहेब मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं कल्याणीच्या रिपोर्ट बद्दल कल्याणीच्या रिपोर्ट बद्दल काय अक्का साहेब तुम्हाला मिळालेला कल्याणीचा रिपोर्ट हा खोटा आहे तो कोणीतरी बदललेला आहे काय रिपोर्ट कोणी केला असा आणि मुख्य म्हणजे मग खऱ्या रिपोर्ट मध्ये काय अक्का साहेब खऱ्या रिपोर्ट मध्ये हॅलो 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 तुमचा आवाज ऐकू येत नाहीये तुम्ही हॅलो अरे देवा फोन झाला डॉक्टरांना फोन करते हॅलो नमस्कार राजलक्ष्मी सरदेशमुख बोलते जरा प्लीज डॉक्टरांना फोन द्या नाही आहेत मुंबईला गेलेत बर बर धन्यवाद अरे देवा खऱ्या रिपोर्ट मध्ये काय आहे कळण्याशिवाय सोहम आणि कल्याणीने जवळ येणं म्हणजे